दाना जी नाना महाविद्यालय तापी परिसर मंडल में आज पत्रकार परिषद हुई। यहाँ पर पत्रकार परिषद में 12 और 13 मार्च को वाणिज्य और व्यवस्थापन विभाग की ओर से आयोजित दो दिन के राष्ट्रीय परिसंवाद आयोजन के बारे में बताया गया। मैं हूँ शाकिर मलिक, जनता की बात अब तक। दिनांक 12 आणि 13 मार्च 2022 रोजी आपण राष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन आपल्या महाविद्यालयात केलेलं आहे। या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आपण इथे आयोजित केलेली आहे आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी आर चौधरी सर, उपप्राचार्य प्राध्यापक अनिल सरोदे सर, उपप्राचार्य प्राध्यापक दिलीप तायडे सर, या कॉन्फरन्स निमित्त वाणिज्य विभागातील प्राध्यापक डॉक्टर कोले सर, डॉक्टर केसूर सर, पुनश्च आपल्या सर्वांचं मी ते स्वागत करतो आणि थोडीशी कारणमीमांसा या आयोजनासंबंधीची सांगतो। गेल्या 2 वर्षामध्ये कोविड-19 वातावरणामध्ये सर्वच प्रकारच्या महाविद्यालयाचं कामकाज सगळ्याच ठिकाणी बंद होतं आणि त्यामुळे जे प्राध्यापक आहेत, विद्यार्थी आहेत, यांचं संशोधन कुठेतरी थांबलेलं होतं, त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यात थोडीशी काही जी मरगळ आलेली होती त्याला थोडासा उत्साह यावा, तरतरी यावी या माध्यम या कारणासाठी आपण या परिसंवादाचं इथे आयोजन केलेलं आहे। या परिसंवादामध्ये कोविडशी संबंधित त्याचप्रमाणे वाणिज्य आणि व्यवस्थापनाशी विषयाशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवर संपूर्ण भारतातून जे काही संशोधक आपले संशोधन पेपर इथे सादर करणार आहेत त्याचं प्रकाशनही आपण करणार आहोत एका नामांकित अशा प्रकारच्या जर्नलमधून। त्याचप्रमाणे आजूबाजूच्या महाविद्यालयांमधून येणारे प्राध्यापक, त्याचप्रमाणे विद्यार्थी यांच्यासुद्धा संशोधन कार्याला या माध्यमातून चालना मिळणार आहे। तर या पत्रकार परिषदेचा आयोजन करण्याचा जो हेतू आहे त्याचप्रमाणे ही परिसंवाद आयोजित करण्याचा जो हेतू आहे त्या संबंधीचं माहिती विषद करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विनंती करेल की त्यांनी आपल्याला सुरुवातीला मी सर्व पत्रकार प्रतिनिधीचं स्वागत करतो आणि एवढ्या सकाळी तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण मला थोडं विद्यापीठामध्ये जायचं आहे आणि उद्या परत धुळ्याला असल्यामुळे आणि वेळच असल्यामुळे आजच सकाळची वेळ आहे मिळत होती म्हणून या ठिकाणी 9 वाजेला आपल्याला बोलवलं। आपण सगळ्याला त्याबद्दल पुन्हा आपल्या त्या ठिकाणी आभार मानतो। या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व वर्तमानपत्रांचे पत्रकार बंधू आणि आमच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे उपप्राचार्य आणि या कॉन्फरन्सचे समन्वय माझ्यासोबत असलेले प्रक्रिया मंगळे सर, उपप्राचार्य अनिल सरोदे सर, उपप्राचार्य दिलीप तायडे सर आणि सहसमन्वयक डॉक्टर गोपाळ कोले सर, आमची फॅकल्टी मेंबर केसूर सर आणि मित्रांनो, सरांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं की साधारणतः कोविडनंतर 2 वर्ष आपण सगळे याच्यामध्ये होतो आणि कोणीही बाहेरच्या ठिकाणी पडत नव्हतं आणि एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं आणि आता जी कोरोनाची भीती होती ती निघालेली असून जवळजवळ सगळ्याच व्यवहार सुरळीत हळूहळू त्या ठिकाणी होत आहे आणि त्या निमित्ताने आपण आज हे कॉन्फरन्सचं आयोजन या ठिकाणी करतो आहोत आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं हे कॉन्फरन्स घेण्याचं प्रयोजन म्हणजे
आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आपण सगळे जाणतात मधुकरराव चौधरी हे यांनी जे शिक्षण घेतलं होतं बीकॉम आणि एमकॉम पदवी आणि पदव्युत्तर वाणिज्य शाखेमध्ये ते जी एस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा येथून त्या ठिकाणी घेतलेलं होतं आणि त्यांचा आवडता विषय तो त्यांचा होता आणि या स्मृतीला कुठेतरी उजाळा द्यावा अभिवादन करावं म्हणून आमच्या महाविद्यालयातील वाणिज्य व्यवस्थापन विभागाने ठरवलं सर्वच महाविद्यालयाने त्याला साथ दिली की आपण अशा प्रकारची नॅशनल कॉन्फरन्स घेऊन त्यांना त्यांच्या स्मृतीला उजाळा द्यावा या हेतूने या कॉन्फरन्सचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे आता कॉन्फरन्स घ्यायची तर जर आपण याला कोणातरी असोसिएशनची जर जोड दिली तर त्याला चांगलं स्वरूप प्राप्त होतं म्हणून महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषद ही मुंबईला स्थापन झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सर्वच महाराष्ट्रामधील सर्वच विद्यापीठांमधील प्रतिनिधी जवळजवळ 35 ते 35 प्रतिनिधींची एक एक्झिक्युटिव्ह बॉडी ही असून त्या सगळी एक्झिक्युटिव्ह बॉडी अशा प्रकारची वाणिज्य परिषद त्या ठिकाणी स्थापन करून दरवर्षी याचं अधिवेशन वेगळ्या ठिकाणी घेत असतात आणि यावर्षी हे 32वं जी कॉन्फरन्स आहे ते कॉन्फरन्स घेण्याचा योग आपल्याला त्यांच्या संयुक्त विद्यमाने त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि याची जी मेन थीम आहे ती साधारणतः कोरोनानंतर जग ज्या बदल झालेले आहेत सगळे ते बदल कोणकोणते झालेले आहेत त्याचा परिणाम काय झालेला आहे या सगळ्या गोष्टीचा वाहवा विचारमंथन या परिषदेमध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि असा अपेक्षा आहे की साधारणतः देशभरातून 300 ते 350 लोक संशोधक त्या ठिकाणी येतील अशी अपेक्षा त्या ठिकाणी आहे. रजिस्ट्रेशन ऑनलाईन सुद्धा चालू आहे आणि ऑन दी स्पॉट सुद्धा आपण त्याचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करणार आहोत आणि एक चांगला प्रतिसाद या परिषदेला त्या ठिकाणी मिळतो आहे. या कॉन्फरन्सचे जे उद्घाटन आहे 12 तारखेला सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी होईल. या कॉन्फरन्सच्या उद्घाटनासाठी जे उद्घाटक लाभलेले आहेत आपल्याला ते युवा नेतृत्व सत्यजित तांबे युवा प्रदेश अध्यक्ष जे आहेत ते त्या ठिकाणी लाभलेले आहेत. श्रीजितदादा हे अध्यक्षस्थानी असतील आणि त्याचबरोबर उल्हासदादा पाटील जे आपले माजी खासदार आहेत ते सुद्धा प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी असतील आणि DMCA म्हणजे महाराष्ट्र कॉमर्स असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत ते सर्व पदाधिकारी आणि तापी परिसर विद्यामंडळाचे सर्व कार्यकारी सदस्य हे त्या ठिकाणी पाहुणे म्हणून असतील. तसेच वेगळ्या क्षेत्रातील महाविद्यालयाचे प्राचार्य सिनेट सदस्य अकॅडमिक कौन्सिल सदस्य बोर्ड ऑफ चेअरमन चेअरमन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट फॅकल्टी असे सगळे लोक त्या ठिकाणी असतील आणि एक वेगळा प्रयोग आपण त्या ठिकाणी केलेला आहे तो म्हणजे गेल्या काळामध्ये जे वाणिज्य व विज्ञान शाखेमध्ये ज्या प्राध्यापकांनी काम केलं वाणिज्य शाखा विकसित करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला आणि जे सेवानिवृत्त झाले अशा सगळ्या सेवानिवृत्त झालेल्या 80-20 लोकांना आपण इन्व्हाइट केलेलं आहे आणि जुन्या स्मृतींना उजाळा मिळावा चर्चा त्यांच्यामधून व्हावी नवी पिढी आणि जुनी पिढी याचा समन्वय त्या ठिकाणी व्हावा या दृष्टिकोनातून या लोकांना सुद्धा इन्व्हाइट करून आपण एक त्यांचं फेलिसिटेशन त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे हा एक उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न त्या कॉन्फरन्समधून त्या ठिकाणी केलेला आहे. दुसरी गोष्ट समारोप जो आहे तो 13 तारखेला होईल. या समारोपासाठी जे अध्यक्ष लागतील ते म्हणजे आमच्या संस्थेचे व्हाईस चेअरमन KR चौधरी सर हे त्या ठिकाणी असतील आणि दुसरे प्रमुख पाहुणे जे असतील ते आपले शरददादा महाजन जेटी महाजन पॉलिटिक तंत्रवन जे अध्यक्ष आहेत आपण सगळे जाणतात मधुकर सहकारी साखर करण्याचे चेअरमन जे आहेत ते आपण सगळे जाणतात ते असतील आणि त्यांच्याबरोबर गोधड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अर्जुन चौधरी हे प्रमुख पाहुणे असतील आणि साधारणतः 2 दिवस हा कार्यक्रम त्या ठिकाणी चालेल. 12 तारखेला रात्री या पार्टिसिपंट लोकांसाठी एंटरटेनमेंटचा प्रोग्राम पण ठेवलेला आहे त्याला सुद्धा आपण सगळे या प्रोग्राम बघा आणि कॉन्फरन्सला सुद्धा उद्घाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमाला या. तसेच जे विविध संशोधक पेपर वाचणार आहेत त्याची जी थीम असेल त्याचा सारांश जर तुम्ही पेपर रूपाने दिला तर लोकांना समजेल की कोरोनानंतर काय परिणाम झालेला आहे किंवा कोरोनानंतर आर्थिक व्यवस्थेवरती साधारणतः काय परिणाम झालेला आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी समाजापुढे आणायच्या आहेत आणि तुमचं एक माध्यम जे आहे ते समाजापुढे आणण्याचं एक चांगलं माध्यम त्या ठिकाणी आहे.
आणि या सगळ्या गोष्टींना ब्रिटिश आमदार शिरी दादा यांनी मोठा प्रेरणा दिलेली आहे, पाठिंबा दिलेला आहे, आम्हाला परवानगी दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे त्या ठिकाणी आभार मानतो. तसेच आमचे कार्यकारिणीचे सर्व जे सभासद सदस्य आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचेही त्या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण सुद्धा या ठिकाणी वेळांवेळात आज आलात त्याबद्दल सुद्धा आपण त्या ठिकाणी आभार मानतो. आपल्याला कोणत्या विचारायचं असेल तर विषयी आपण विचारू शकतो.